बातमी आहे अभिनेत्री सौम्या टंडन हिने कोरोनाची लस घेतल्याची ठाण्यात बनावट ओळखपत्र बनवून कोरोनाची लस घेतली जाते आतापर्यंत 15 जणांनी बनावट ओळखपत्र बनवून लस घेतली फ्रंटलाइन वर्करचं बनावट ओळखपत्र बनवून ही लस घेतली जाते ठाणे महानगरपालिकेकडून चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत ठाणे महानगरपालिकेकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत ठाण्यामध्ये बनावट ओळखपत्र बनवून कोरोनाची लस घेतली जाते अभिनेत्री सौम्या टंडन हिने कोरोनाची लस घेतल्याची ही मोठी बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय अभिनेत्री बनावट ओळखपत्र बनवून कोरोनाची तिने लस घेतल्याची माहिती आतापर्यंत 15 जणांनी बनावट ओळखपत्र बनवून ही लस घेतलेली आहे ठाणे महानगरपालिकेकडून चौकशीचे आदेश देण्यात आल्याची बातमी महानगरपालिका याच्यामध्ये का वेळकाढूपणाचं धोरण घेते हे समजत नाही आणि याला पाठीशी घालण्याचं कारण काय हा सर्वसामान्याच्या मनात उभा राहिलेला आहे चौकशीच्या काळामध्ये ज्यावेळेस हे कोमसाई केअर चालवणाऱ्या लोकांना या जी पॅनल आहे त्यांनी बोलवलं त्या समितीनी बोलवल्यानंतरही हे जर त्या तिकडे गेले नाही ते समितीचा अपमान केला महानगरपालिकेचा अपमान केला तर मग महानगरपालिका कशासाठी आणि कोणासाठी थांबले अनेक लोक आहे अनेक तरुण आहे त्यांना देशाच्या बाहेर एज्युकेशनसाठी जायचंय आणि त्यांना लसीकरण होत नाही परंतु या मुंबईचा अभिनेत्री असेल बिझनेसमॅन असतील त्यांना ठाण्यात आणून लसीकरण करण्यात येतं हे खाली चेकचं काम नाही आहे होमसाई कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही आहे यात मुंबईच्या कुठल्या तरी बड्या नेत्याचं ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांना ठाण्यात आणून लसीकरणाचं काम हे या खाली चेककडनं केलं जात होतं हाच तो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याला 1.5 लाख रुपये पैसे घेताना ॲडमिट करण्यासाठी मी पकडून दिलं होतं